नमस्कार, फ्लाय वन्स मोटिवेशनल स्टोरी इन मराठीमध्ये आपले मनापासून सर्वांचे स्वागत आहे। मी आहे सुरेखा गायकवाड। माझ्या सर्व भावांना आणि बहिणींना रिक्वेस्ट आहे की आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, जो की येणारा प्रत्येक व्हिडिओची अपडेट सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल। चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आजचा आपला विषय आहे रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करण्याचे फायदे। रात्रीच्या जेवणानंतर शतपावली केल्याने तुमची पचनशक्ती सुधारू शकते, त्यामुळे अपचन आणि गॅस समस्या टाळण्यासाठी जेवणानंतर जरूर शतपावली करायला जावी। रात्रीच्या जेवणानंतर शतपावली केल्यामुळे शरीराच्या 100 कॅलरीज खर्च होऊन वजन वाढ आटोक्यात राहते, त्यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल यांचे नियंत्रण राहते। रक्तातील साखरेचे नियंत्रण रात्रीच्या जेवणानंतर शतपावली केल्यामुळे स्नायूद्वारे ग्लुकोजचे शोषण वाढून आणि इन्सुलिन सुधारून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते। रात्री जेवणानंतर शतपावली केल्यास वेळेवर आणि शांत निवांत झोप लागते। चालणं हा हृदयासाठी सर्वोत्तम व्यायाम आहे। चालण्यामुळे हृदयाची गती वाढते आणि हृदयाचा व्यायाम होतो। मानसिक आरोग्य, तुमचे मानसिक आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर फिरायला जावे। दिवसभराचा थकवा आणि ताणतणावापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही शतपावली करायला जावे। हाडांसाठी, हाडे मजबूत करण्यासाठी रोज जेवणानंतर शतपावली करायला जा। रोज चालल्याने तुमची हाडे मजबूत आणि निरोगी राहतात। वजन कमी, रात्रीच्या जेवणानंतर नियमित चालल्याने तुमच्या शरीराचे वजन कमी होते, म्हणून रोज सकाळ संध्याकाळ जेवल्यानंतर 30 मिनिटे चालल्याने वजन नियंत्रणात राहते। इम्युनिटी वाढवते, रात्री जेवण केल्यावर चालल्याने इम्युनिटी वाढण्यास मदत होते। सामाजिक सुसंवाद, रात्रीच्या जेवणानंतर चालताना सोबत कुटुंबातील सदस्य किंवा मित्र चालल्याने सामाजिक संवाद व नातेसंबंध मजबूत करण्यास मदत होते व एकाग्रता वाढते। जर हा व्हिडिओ आवडला असेल, आपल्या जवळच्या मित्रांना, मैत्रिणींना, जवळच्या नातेवाईकांना शेअर करा व आपल्या चॅनलला मनापासून लाईक करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी थँक्यू।